आणि सर विषय असा आहे की शेवटीबद्दल आता तुमची चर्चा झाली की एक एकाला सगळ्यांना जर बोलायला शिकवलं तर दष्क्रियेला प्रॉब्लेम होतो, तसं नाही. गोर गरिबाची दष्क्रिया असते ना, तिथं कोणालाही बळ उठवणार. पण जिथं खरे अनुभव सांगावं लागतात, उदाहरणार्थ आमची ताई ज्यावेळेला गेली अण्णांची, अण्णा आणि ताई, तेवढा माझ्यासारख्याला बोलण्याची भरपूर इच्छा होती. कारण माझे वडिलांनी 25 वर्ष त्यांच्याकडे साधन काढली. आम्ही त्या दत्त मंदिराच्या तिथं राहायला होतो. दिनकर मामा रोपे असतील, आजूबाजूचे सगळे, तिथून आमचे खरे दिवस. आमच्या घरातला अशी एकही व्यक्ती नाही की त्यांच्याकडे कामाला नव्हती. वडील साधन काढली 25 वर्ष, आई त्यांच्या बरोबर कृपायला येणार सगळ्या होते. त्याच्यानंतर मोठ्या बहिणी बारक्या सगळ्यांनी कामं केली, मी पण कामं केली. माझा मोठा मुलगा 14 नंबरच्या कंपनीत 2-3 वर्ष होता, बारका मुलगा इथं कामाला होता. आणि नेहमी तुम्हाला सांगतो, आता जो व्यवसायात आम्ही पडलोय ना, बारका प्रकृत प्रत्येक वेळेला फक्त शेठचंच नाव उदाहरण देतो. काही घटना करतो, एखादा माणूस कामावरून घरी राहिला, शेठ चिडायची त्याचं मला महत्व आज कळायला. अशी भाषा ते मी अनुभवली. आणि आता याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्यावेळेला माझा एक बाहेर ऍक्सिडेंट झाला कामावर येताना, तेवढा माझ्या डोक्याला मी एकदम बेशुद्ध होतो, मला माहीत नाही. परंतु नंतर शुद्धीवर आल्या मला कळलं, फक्त शेडनी फोट केला ना म्हणून मी त्या ठिकाणी वाचलो. 1.5 वर्ष 1.5 दिवस मी बेशुद्ध होतो, मला काही सुधरत नव्हतं, डोक्याला मार होता. शेडनी एक फोन केला, बोसले डॉक्टरांनी सगळी सूत्रसंचलन हलवलं आणि मी आज तुमच्या समोर बोलायला उभा राहिलो. असं एकाचं उदाहरण दिलं. अशी भरपूर लोक आहेत, कारण यांचं माध्यम आलं मेडिकलचं. असे कित्येक लोकांना जीवदान दिलं. हे खालच्या लेवलचे आहे, मोठमोठाली तुम्ही स्मशानभूम्या किंवा हॉल हे ते गोष्टी तर सगळं सांगा, पण कुटुंबा कुटुंबापर्यंत खरी जी मदत झाली ना ती इथं चर्चेला येत नाही. आणि ते माझं जे कुटुंब उभं राहिलं ना, ते फक्त माझ्या दृष्टीने सगळ्या बाबतीत हेच गुरु आहेत. आणि सगळं काही सर्वस्व मीच नेहमी म्हणत असो, आमचे वराडी परिवाराचे सर्व सर्वा, तर खऱ्या अर्थाने ते सर्व सर्व आहेत. आणि मी मनापासून वराडी परिवाराच्या वतीनं सर्वांच्या वतीनं शेठला दीर्घ आयुष्य लाभो ही श्रीराम चरणी प्रार्थना करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. ते व्यवसायात पूर्वी ते शेती होते, त्यावेळेला पुंडलिकांनांच्या हॉटेलमधून फक्त 5 किंवा 2 रुपयाला भेळ मिळायची, ती मी घेऊन यायचा. आणि संध्याकाळी आमच्या घरामध्ये त्यावेळा जे शेतात काम करा लिंबळावायचा एक सुद्धा म्हणत होता, चामुनताचा बबर आमचे वडील, हे त्या ठिकाणी ती भेळ गोळ्यामाळ्याने खायची. पण ती भेळचं कारण हे निमित्त वेगळं होतं. दिवसभरात काम करताना काय काय अडीअडचणी आल्या, हृदय आपल्याला काय काय शेतातली कामं करायचे त्याचं तिथं अप्रत्यक्ष नियोजन होतं. ते भेळ हे निमित्त होतं. 2 रुपयाची भेळ आणायची तर मी पण कावळ्याचा मी घेऊन यायचा आणि मला ती मिळायची. ते मला प्रसंग आठवता. दुसरा प्रसंग मेडिकल ज्यावेळेला उद्घाटन झालं त्यावेळेचा विषय, ज्यावेळेला औषधं कुठंच तालुक्यात मिळत नव्हती तर ती कशी उपलब्ध व्हायची त्याचं एक उदाहरण सांगतो. लँडलाईनचे फोन होते, मोबाईल नव्हते. लँडलाईन उघडून शेट जे जे औषध लागते इकडून फोन करायचे मुंबईला मंडळीला, बाळासाहेब असतील, चंद्रशेखर असतील, त्यांच्या मुलांना. आणि ते त्या ठिकाणी ते पा किती लांबून असते तर ते गोळा करायचे आणि संध्याकाळी एसटीत ते पार्सल टाकायचे. आणि मग ते दुसऱ्या दिवशी लगेच त्या पेशंटला इथं मिळायचं. आणि त्याच्यातून मग कुठं नाही मिळालं का वराडी मेडिकल हे नाव असं जन्माला आलं. आणि मग हे परिस्थिती अशी पुढं आली. अशी हे शेठ यांना सर्वांच्या वतीनं खरंच भरपूर उदरणाशय. आणि असं मार्गदर्शन आपल्याला कधीच बाजूला जाऊ नये हीच श्रीरामाकडं प्रार्थना करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.